तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला मी ना आज काहीतरी नवीन रेसिपी आहे तर तांदळाची चकली. तर चकलीसाठी ना मी 2 दिवस ना तांदूळ भिजत टाकले होते आणि तिसऱ्या दिवशी आपण घरातच वाळवले, उन्हात वाळवले नाही आणि त्याचं असं पीठ केलेलं आहे. तर आपल्याला ना चकलीसाठी ना खिशी घ्यावं लागणार आहे. तर बघा एवढं पातळ पीठ, जेवढं पीठ ना तेवढंच पाणी घ्यायचंय. तर मी पहिले एवढं पीठ काढून घेते. आणि आपल्याला जेवढं पीठ तेवढंच पाणी लागेल खिशीला. तर आपलं एवढं पीठ होतं त्याच्यामुळे मी एवढं पाणी घेतलंय आणि ते आता मी टाकून देते. आणि ना आपल्याला ना ह्या पिठामध्ये ना हे नागली पापड मसाला आहे तर तो आपण तांदळाच्या पापडांना पण वापरू शकतो. म्हणून मी ना हाताने माझं पीठ ना 1/2 किलो आहे. तर हे 1 किलोच्या पिठाला लागत, 1 किलो पीठ असलं का ही सौची पुडी लागते. तर मी आता 1/2 पुडी टाकणार आहे. तर मी पाणी ना तापवण्यासाठी ठेवलं होतं आणि आपलं पाणी बऱ्यापैकी ना उकळलेलं आहे. तर त्यामध्ये ना मी आपण हा 1/2 पुडी मसाला मी घेतला आहे कारण आपला 1/2 किलो पीठ आहे. तो आता मी टाकून देते. आणि ही पुडीतला मसाला टाकल्यावर बाकी काही टाकण्याची गरज नाही आहे, मीठ पण नाही. तर ना माझ्याकडे ना थोडीशी खसखस आणि थोडीशी तीळ होती तर मी थोडीशी टाकतीये. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर नाही टाका, पण मी टाकायच नाही कारण त्या पुडीमध्ये ना सगळं असतं. पण मला थोडंसं वाटलं टाकावं म्हणून मी टाकले. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाकायचं. तर आपण पाण्यामध्ये मसाला टाकलाय, तो थोडासा हलवून द्यायचा. तर आपल्या पाण्याला उकळी आली आहे. आता ना आपण ना आता खिशी घेऊ, आता त्यामध्ये पण पीठ टाकूया. तर पीठ एकदम टाकून टाकायचं नाही, असं थोडं थोडं करून असं भरवून टाकायचं. मी जशी कृती करते ना त्याप्रमाणेच पीठ टाकायचं खिशीचं. आपण पीठ टाकून दिले अशा प्रमाणे आणि त्यावरती ना 2 मिनिटं ताटले ठेवून द्यायचे. 2 मिनिटं नंतर आपण बाकीची कृती तुम्हाला शेअर करते. तर आपण ना आता ताट काढून घेतलीये आणि ताट ठेवल्यावर ना थोडं लक्ष ठेवायचं, मीडियम गॅस ठेवायचं कारण पाणी टाकलं जातं ते उतू पण जाऊ शकत. ही कृती हळूहळू करायची नाहीये. पिठाच्या आहे ना गठुरा झाल्याने पाहिजे अशा प्रमाणात करायची तर ते जड पण जात. तर ना माझ्या आता खिशी घेऊन झालेली आहे आणि ना पिठावरती ना मी नॉर्मल थोडंसं पाणी टाकलं आणि बारीक गॅस वाद ना आता आपण ना थोडंसं वाफे होऊन देऊ. तर बघा आपलं पीठ किती छान झालेलं आहे आणि ना ते हाताला चिटकत नाही. जर ना आपलं पीठ हाताला चिटकलं तर आपली खिशी कच्ची असं समजायचं, पण माझी खिशी आता बरोबर झाली बघा, चिकटपणा नाही राहिलाय. तर आपण आता मी आपण घेऊ करायला. तर आपण मी आता आम्ही जातो टेरेसवर आणि गरम गरमच करायचे म्हणजे चकल्या न करण्यासाठी सोपे जातात. चला आपण जाऊया. आणि आपण चकलीसाठी तुम्हाला माहिती आहे हा सौर्या तर याचा उपयोग करणार आहे. तर बघा आपली चकलीचं पीठ किती सुंदर झालंय. ती चकली आपण उचलू पण शकतो आणि सरकवून पण ठेवू शकतो, म्हणजे की आपली खिशी एकदम परफेक्ट झालेली आहे.
आणि खाण्यामध्ये पण एकदम कुरकुरीत मस्त लागणार. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली माझी चकलीची रेसिपी. तर बघा आपली तांदळाची चकली किती छान झाली आहे. तुम्हाला मी आता तळून पण दाखवते आपली चकली किती सुंदर झाली. आता मी तळून तुम्हाला दाखवते कशी होती. किती छान फुगली ना चकली मस्त. तर बघा आपली चकली किती छान झाली आणि किती छान फुगली आहे आणि खायला तर एकदम कुरकुरीत लागणार आहे. तुम्हाला खाऊन पण दाखवते. एकाच नंबर झाली चकली. तर तुम्ही पण करून बघा माझी रेसिपी चकलीची फुगायला एकच नंबर फुगली. पण बघा माझी चकलीची रेसिपी एकदम साधी आणि एकदम सोपी होती पण किती छान झाल्या चकल्या आणि खायला तर एकदम कुरकुरीत लागल्या आणि लहान मुलांना तो खूप आवडते. तर तुम्ही पण करून बघा या उन्हाळ्यात आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मी आता इथेच व्हिडिओ एंड करते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.